माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी गंमत करण्याचा प्रयत्न केला तर मी देखील जम्मत करेन, जर विरोध असेल तर उघड उघड करा, पण दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं केलं तर मी देखील जम्मत करेन, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी दरम्यान अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील निरावागस सांगवी पंढरे या ठिकाणी सभा झाल्यात. यावेळी आयोजित सभांमध्ये अजित पवार यांनी श्री नीलकंठेश्वर पॅनलला विजय करण्याबाबत आवाहन केलंय. सहकार महर्षी चंद्रराव तांबरे यांनी कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीच्या पितूर कार्यकर्त्यांना देखील अजित पवार यांनी सज्जड दम भरलाय. पाहुयात काय म्हणाले अजित पवार. किती बूथ आहेत रे मतदान केंद्र? 44 मतदान केंद्र आहे. मला माहिती आहे की गाडगेवाडीचं मतदान मेखळीमध्ये काही आहे, परंतु मतदान केंद्राची पेटी वेगळी राहणार आहे आणि काही निरावागस मध्ये. कोणी काही खालची आळी वळची आळी गंमत करण्याचा प्रयत्न केला तर मला मतदान बूथ वाईज कळणार आहे, कारण 44 बूथ आहे. कुठल्या बूथला कुणाचं मतदान आहे, साधारण 250 ते 350 मतदान आहे. त्याच्यामुळं जर काही मनामध्ये कुणाच्या असेल तर त्यांनी उघड उघड करा, मला काय वाटणार नाही उघड करायचं. पण दिवसा इकडं रात्री तिकडं म्हणलं तर त्यांची मग जम्मतच करून टाकेल, खोटं नाही सांगत. आता ऐकणार नाही, आता 30 वर्ष ऐकलंय, आता मी पण फार सहन केलंय आणि नुसतं ह्याच्यावर गप्प बसणार नाही. काही काहींना निवडून आणण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलंय. जिल्हा परिषद असेल, तालुका पंचायत असेल, मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, जिल्हा बँक असेल, बारामती बँक असेल, आम्ही तिथं वाऱ्यावर सोडलं नाही, तिथं येऊन प्रचार केलेला आहे, शब्द दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं वागलोय. त्यामुळं जर कुणी आमचे असतील, आमचे म्हणजे राष्ट्रवादीचे कट्टर, त्यांनी जर गडबड केली तर मी खरोखरीच सांगतोय त्याला अजिबात मी माफी करणार नाही. काही काहींचे तर एखाद्याचा समजा मला संभाजी होळकरचा डाऊट आला ना, त्याचे गेल्या 15-3 आठवड्यातले फोनचे रेकॉर्ड काढले, फोनचे रेकॉर्ड आणि कुणाला फोन केले आणि त्याला कुणाचे फोन आले कुंदन, त्याची पण माहिती मी काढेन. मी राज्याचा उपमुख्यमंत्री सुनील मी आहे हे लक्षात ठेवा. आता उद्या म्हणतील अजित पवारांनी दम दिला, अरे माझ्या घरातल्या एका कारखान्याच्या बद्दल, माझ्या प्रपंचाच्या बद्दल, माझ्या कार्यकर्त्यांना मी दम देतो. मी जन सभासदांना, सुज्ञ सभासदांना विनंती करतो, जे मतदार आहेत त्यांना मी विनंती करतो, पण माझा म्हणून जो मिरवतोय, राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडून आलेला जो मिरवतोय, त्यांना जर अशा पद्धतीची गद्दारी केली ना, याद राखून ठेवा सांगतो. दरम्यान गेल्या 5 वर्षात माळेगाव सहकारी साखर कारखान्यात झालेले विस्तारीकरण आणि कारभाराची चौकशी करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे गेल्या 5 वर्षात सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून गुरु शिष्यांनी केलेल्या कामाची यापुढे सरकारकडून चौकशी होईल असंही पवार यांनी स्पष्ट केलंय.